नमस्कार राजकारणी मीडिया वेव्स प्रस्तुत जस्ट टॉक या सीरीज मधील क्युअर फॉर शुअर या कार्यक्रमात मी रेवती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो नुकतंच आपण लॉकडाऊन कोविड कोविड नाईन्टीन आणि त्याच्या नंतरच्या सगळ्या त्या इफेक्टमधन अनलॉक वन या स्टेजमध्ये आलोय आणि या तीन महिन्यांनी आपल्याला स्वतःची काळजी घेण्याचा एक नवीन अँगल दिलेला आहे इम्युनिटी पॉवर रेजिस्टन्स असो कॅल्शियम वाढवणं असो तरच्या गोळ्या असतील आणि हे सगळं आपण खूप इझिली सगळ्या सोशल मीडियामध्ये बघतोय आणि स्वतःवरती प्रयोगही करतोय पण मित्रांनो स्वतःच्या केसाची किंवा त्वचेची काळजी घेणं जितकं महत्वाचं आहे तितकंच सौंदर्य आणि तितकीच मजबूती आपल्या हाडांमध्येही असणं खूप आवश्यक आहे आणि हाच विचार लक्षात घेऊन आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत नागपूरचे प्रख्यात अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर सुश्रुत बाभुळकर यांच्यासोबत मारलेल्या या काही गप्पा या फक्त गप्पा नाही आहेत मित्रांनो यामधून आपल्याला शिकायला मिळणार आहे आणि जाणून घेता येणार आहे आपल्या हाडांच्या मजबूतीविषयी त्यांच्या सुदृढतेविषयी तर आपण स्वागत करूया प्रख्यात अस्थिरोग तज्ञ डॉक्टर सुश्रुत बाबुळकर यांचं सर क्युअर फॉर शुअर या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत ट्रॉमा सोसायटी ऑफ इंडियाचे सर अध्यक्ष आहेत देशात विदेशात अनेक ठिकाणी वेगवेगळे पेपर प्रेझेंटेशन्स आणि ऑर्थो सर्जरीज वरती सरांच्या कॉन्फरन्सेस आणि टीचिंग सेशन्स होतात हा जो सगळा सिनेरिओ आहे हा आमच्यापेक्षा तुम्ही अधिक जवळून बघता आहात तर डॉक्टर म्हणून हाडांचं सौंदर्य किंवा जसं तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की बोन्सची ब्युटी तर ही लहानपणापासून कसं मेंटेन केल्या गेलं पाहिजे त्याविषयी काय वाटतं मी जसं मगाशी म्हटलं की ब्युटी इज नॉट ओनली स्किन डीप बट ब्युटी इज बोन डीप ग्रेट तर तसंच आपण हाडांची काळजी ही अगदी लहानपणापासून घेतली गेली पाहिजे इनफॅक्ट uh, uh, जन्माला यायच्या अगोदरसुद्धा आपण आईची मातेची जी काळजी घेतो ती याच कारण असतं uh, जेव्हा एखादा व्यक्ती आम्ही नंतर डायग्नोस करतो की याला ऑस्टेप्रोसिस आहे किंवा हाडांची ठिसुळता त्या व्यक्तीला आहे ती त्या व्यक्तीला वयाच्या पन्नासाव्या किंवा साठाव्या वर्षी चालू झालेली नसते पण तो एक एंड स्टेज असतो त्याच्यामुळे आमच्या बऱ्याच सखोल रिसर्चनंतर असं लक्षात आलं आहे आणि डब्ल्यू एच ओनं हे एन्डॉर्स केलेलं आहे की ही जी हाडांची काळजी आहे ती अगोदरच घ्यायला पाहिजे हाडांची जी, जी घनता असते किंवा बोन डेन्सिटी ज्याला म्हणतात ती हळूहळू वाढत जाते वयाच्या एकवीस ते तीस वयोगटात आपण मॅक्सिमम बोन डेन्सिटी अचीव्ह करतो प्रत्येक व्यक्ती स्त्रियांमध्ये नंतर अजून एक हिट शरीराला मिळते आणि पोस्ट मेनोपॉझल ऑस्टेपोरोसिस ही जी एक टर्मिनॉलॉजी आम्ही डॉक्टर्स यूज करतो ज्याचा अर्थ असा की नंतर स्त्रियांना ऑस्टेपोरोसिस अजून अफेक्ट करतात जेव्हा एखाद्या व्यक्तीला ऑस्टिओपोरोसिस होतं तेव्हा त्याची ते फ्रॅक्चर व्हायची किंवा हाड तुटण्याची जी जे चान्सेस असतात ते खूप वाढतात आपण जे नॉर्मली ऐकतो की माझी आजी होती बाथरूममध्ये आंघोळ करताना तिप्पडली पण ॲक्च्युली होतं काय की आजी आंघोळ करत असते त्यांना ऑलरेडी ऑस्टिओपोरोसिस असतं त्या सडनली टर्न होतात त्यांचं हिप बोन पहिले फ्रॅक्चर होतं आणि मग त्याखाली पडतात त्या खाली पडून त्यांना फ्रॅक्चर झालेलं नसतं हे त्या हाडाच्या घनतेचं ऑस्टिओपोरोसिसचं किंवा हाडांची काळजी घ्यायचं महत्त्व आहे तर ही हाडांची काळजी केव्हा घ्यायला पाहिजे तुम्हाला वयाच्या चा, तीस चाळीस पन्नास वर्ष वयोगटात असताना त्याचं नॉलेज येण्यापेक्षा जर तुम्ही अगोदरच ते नॉलेज ते ज्ञान मिळवलं आणि अगोदरपासून सुरुवातीपासतं लहान मुलांची काळजी घेतली तर उत्तम अगदी बरोबर आहे डॉक्टर साहेब तुमचं म्हणजे याचा अर्थ आपण हा लक्षात घ्यायचा आहे की तहान लागल्यानंतर विहीर खोदायची नाहीये तर आधीपासूनच पाणी जमा करत राहायचंय बरोबर ना बरोबर मग ही सुरुवात आपण अगदी लहानपणापासून म्हणजे आपल्याकडे पद्धत आहे की अगदी लहान बाळांना तेल मालिश करायची किंवा नंतरही बाळण असताना वगैरे महिलांना पण तेल पाणी केलं जातं तर डॉक्टर त्याचं काय महत्व आहे आणि ते तुम्ही कसं इलेबोरेट कराल आता तेल पाणी करणं किंवा मातेला चांगला आहार देणं कॅल्शियम युक्त आयरनयुक्त विटॅमिन डी युक्त हे अगदी बरोबर आहे लहान मुलांची मालिश करायला पाहिजे का फॉर इयर्स टुगेदर फॉर सेंचुरीज टुगेदर हे करता आलं पाहिजे म्हणून मी बोलणार नाही की ते बरोबर आहे की चूक आहे त्याचा विशेष फायदा नाही कारण की वेस्टर्न कंट्रीजमध्ये युरोपियन कंट्रीजमध्ये अमेरिकेत कुठेच मालिश हा प्रकार केले जात नाही पॉईंट टू बी नोटेड मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की मी एकदम व्यवस्थित आहार आ, करतो आहे किंवा करते आहे तर मग आ, मला का बरं हा आजार व्हावा किंवा ऑस्टिपोरोसिस ही कंडिशन व्हावी नॉर्मली अगेन दीड हजार ते दोन हजार इंटरनॅशनल युनिट्स आपलं रिक्वायरमेंट आहे आपलं फूड डाएट हे हजार ते बाराशे आपल्याला इंटरनॅशनल युनिट्स प्रोव्हाइड करतं याचा अर्थ जर आपण जो उणीव आहे ती जर टॅबलेट्सद्वारे किंवा आहारात अजून कॅल्शियम व्हिटॅमिन डी युक्त आहार मिक्स करून कॉन्शियसली जर आपण ते केलं तर आपण हे फुलफिल करू शकतो आपल्याला जो सूर्यप्रकाश लहान वयात वाढत्या वयात मिळाला पाहिजे तो अनफॉर्च्युनेटली अर्बन सेटिंगमध्ये सिटीजमध्ये पोल्युशनमुळे मिळू शकत नाही प्लस जर लहान बाळाला आपण जर तेल लावलं तर ते सुद्धा सनलाईट करू देत नाही त्यामुळे फक्त सनलाईटवर किंवा फक्त डाएटवर न अवलंबून राहता या सगळ्यांचा मिक्स्ड इफेक्ट आपण जर अवलंबला तर त्याचा इव्हेंच्युअल आउटकम कॅन बी बेटर तुमच्याकडे पण असे पेशंट्स येत असतील ना की आम्ही कॅल्शियमच्या गोळ्या घेतो डॉक्टर साहेब एक महिना आणि आता आमचा आम ऑस्टिओपोरेसिस गेला असेल का भरपूर येतात की ऑफकोर्स डिसीज कॉजिंग ऑर्गनिझम्स फार व्हिल्युरेंट फार स्ट्रॉंग असतात पण जर आपली इम्युनिटी स्ट्राँग असली बेसिक इम्युनिटी तर फार मदत होईल त्या व्यक्तीला या आजारांशी फाईट करायला आयुर्वेदाद्वारे आपण जाणतो आहोत शतकांनुसार आपण आपण बरेच एलिमेंट्स आपल्या पूर्वजांनी एम्प्लॉय केलेले आहेत आपल्या रोजच्या आहारामध्ये hmm. जसं तुलसीपत्र म्हणा किंवा बाकी आ, जे एलिमेंट्स आपण स्पायसेस मसाल्यांद्वारा वापरतो हे सगळे बेसिकली इम्युनिटी बुस्टर्सच आहेत मॉडर्न मेडिसिनमध्ये यांचंच नाव विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आहे मल्टी विटॅमिन्स आहे मल्टी मिनरल्स आहेत हे घेतले गेले पाहिजे कॅल्शियम विटॅमिन डीचं सुद्धा फार महत्त्व आहे इम्युनिटी वाढवण्यात पण वयाच्या पंचेचाळीस ते साठपर्यंत तुम्हाला ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची घनता फार जास्ती त्रास देणार नाही आहे मग तोपर्यंत तुम्ही किती घेतलं पाहिजे वर्षभर कॅल्शियम घ्यायला पाहिजे का नको जर तुम्ही तुमच्या आहारात कॉन्शियसली कॅल्शियम आणि विटॅमिन डी युक्त प्रोटीन्स युक्त आहार जर ॲड केला बॅलन्स्ड डाएट घेतलं तर दॅट इज गुड इनफ ते सफिशियंट आहे तीन महिने वर्षातनं जर कॅल्शियम व्हिटॅमिन डीच्या जो जर गोळ्या घेतल्या तर तेवढं सफिशियंट आहे तीन महिन्यापेक्षा जास्त नको कारण की कॅल्शियम हे वॉटर सोल्युबल एलिमेंट आहे त्याच्यापेक्षा जर जास्त घेतलं तर ते इट्स अ वेस्ट ऑफ मनी लघवीद्वारे ते वाहून जाईल वयाच्या साठच्या नंतर जेव्हा तुम्ही प्रोग्रेस होता की तुम्हाला ऑस्ट्रोपोरोसिस व्हायची शक्यता आहे तेव्हा तुमचं बोन डेन्सिटी म्हणजे हाडाची घनता मोजल्या गेली पाहिजे आणि त्यानुसार मग डिसिजन घेतलं गेलं पाहिजे की किती रिक्वायरमेंट आहे विटॅमिन डी कॅल्शियम शिवाय अजून काही एजंट्स घेतले गेले पाहिजेत का ऑस्टिओपोरोसिस अवॉइड करण्याकरता मग तो एक वैद्यकीय भाग झाला की आम्ही काय काय त्याच्यात ॲड करू अँटी ऑस्टिओपोरोसिस एजंट्स किंवा मेडिसिन्स जर तुम्हाला आठवत असेल तर साधारण एकोणीसशे ऐंशी आणि मध्ये एक फॅड आलं होतं की सगळ्यांना एकदम बारीक व्हायचं आहे स्लिम व्हायचं mm -hmm. आहे आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स करीना कपूर डाएट आलं की आम्हाला एकदम झिरो फिगर डायट आणि या भानगडीत काय झालं आमचा सगळा स्त्री वर्ग भारतातला फॅडच्या मागे बॅलन्स्ड डाएट हा कन्सेप्टच विसरून गेला आणि तो जो वर्ग एकोणीसशे ऐंशीमध्ये स्लिमिंगच्या मागे लागला आज तो तीस चाळीस वर्षानंतर आम्हाला दिसतो आहे की त्यांना सिविअर ऑस्टेपोरोसिस आहे त्यामुळे आहाराचं फार महत्त्व आहे कुठल्याही आहाराच्या मागे जाऊ नका आहार हे कधीच युनिव्हर्सल राहू शकत नाही जी एम डायट किंवा ॲटकिन्स डायट सगळ्यांना अप्लाय होऊ शकत नाही हे पर्सनलाइज्ड असतं मेक शुअर की तुम्ही एका विशेषज्ञाचा सल्ला घेऊन तुम्हाला टेलरमेड डाएट करत आहात आणि बॅलन्स डायट करत आहात सर आता आपण जे काही बोललो ते मला असं वाटतं एक पन्नाशी पर्यंतच्या जनरेशनसाठी खूपच फायदेशीर आहे पण मला एक असं ऑब्झर्वेशन आहे की वाढत्या वयानुसार सांधेदुखी आणि तिथे पुन्हा एक बोन्सचा त्रास आपल्याला जाणवतो त्याही वयामध्ये मग कॅल्शियम घेता येतं का आणि सांधेदुखीचे मग कसे उपचार करता येतात सांधेदुखी जर प्री एक्झिस्टिंग ऑस्टिओपोरोसिस असली तर जास्ती सिमटम्स तयार करते त्या जास्ती पेन होतं पण आर्थ्रायटिस हा बेसिकली जॉईंट्स रिलेटेड प्रॉब्लेम आहे जॉईंट्सची झीज होणे म्हणजे अर्थरायटिस म्हणजे वेअर अँड टिअर हे प्रत्येक व्यक्तीला होणार कमी प्रमाणात किंवा जास्ती प्रमाणात ऑफकोर्स जर तुम्ही फिजिओथेरपी घेतली रेग्युलर एक्सरसाइजेस केले योगा इज द बेस्ट वे आपण आता योग साधना करतो आहोत ज्यांनी फ्लेक्सिबिलिटी ऑफ जॉईंट्स मेंटेन राहू शकते जेणेकरून जी सांधीदुखी येणार आहे किंवा होणार आहे ती टाळू शकता जर खूप जास्ती त्रास होत असेल तर ऑफकोर्स तुम्हाला ऑर्थोपेडिक सर्जनचा सल्ला घेऊन किंवा तुमच्या डॉक्टरचा सल्ला घेऊन काही मेडिसिन्स देता येतील आता व्यायाम कुठला करावा कुठला करू नये जर ऑलरेडी जॉईंट्समध्ये पेन होत असेल तर वेट बेरिंग एक्सरसाइजेस म्हणजे स्किपिंग करणं किंवा जागेवरच उड्या मारणं हा प्रकार करू नये कारण की त्यांनी जॉईंट अजून खराब होतो फ्लेक्सिबिलिटी मेंटेन करण्याकरता नॉन वेट बेरिंग एक्सरसायजेस म्हणजे घर बसल्या एका ठिकाणी बसून जर तुम्ही जॉईंट फ्लेक्सिबिलिटी मेंटेन करणारे योगासनं केले तर त्यांनी तुमची जॉईंट फ्लेक्सिबिलिटी मेंटेन होते आतमधलं सर्क्युलेशन ऑफ सॅन्युअल फ्लुईड वाढतं म्हणजे आतमध्ये जे ऑइल असतं किंवा सॅन्युअल फ्लुईड असतं त्याचं लुब्रिकेशन वाढतं ते स्टिम्युलेट होतं कुठलाही जॉईंट त्याची मोबिलिटी मेंटेन करण्याकरता त्या जॉईंटला स्टिम्युलस देणं फार महत्त्वाचं असतं आणि हा स्टिम्युलस तुम्ही योगासनाद्वारे देऊ शकता खूपच छान उपाय तुम्ही डॉक्टर सांगितलेला आहे ॲक्सिडेंट होतात आपल्याकडे आणि हेल्मेट घातलेलं असलं तरी सुद्धा हात पाय मोडणं फ्रॅक्चर होणं अगदी कॉलर बोन पासून फ्रॅक्चर होणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे घडतात तर ह्याच्यावरती सुद्धा आपण काय उपाय करू शकतो किंवा प्रिकॉशन्स नाही म्हणणार मी कारण तो तर शेवटी ॲक्सिडेंट आहे पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येऊ शकतं काय काळजी घेता येऊ शकते नाही आपण प्रिकॉशन्ससुद्धा घेऊ शकतो आजकालची जी जनरेशन आहे जी, जी अगदी रॅश ड्रायव्हिंग करते ट्रॅफिक रूल्स पाळत नाही तर हे सगळं करणं फार आवश्यक आहे कधीही कोणाचा ॲक्सिडेंट झाला तुम्ही बाजूनी जात असाल तर घाबरून न जाता फर्स्ट एड द्या खाली उतरा पोलिसाला घाबरू नका कारण की आता भारत सरकारने रूल पास केलेला आहे जो कोणी मदत करेल त्याचा इंटरव्ह्यू केला जाणार नाही त्याचा पोलिस रेकॉर्ड ठेवला जाणार नाही पोलीस त्याला त्रास देणार नाही तर घाबरू नका की पोलीस मला काय करेल मी जर या व्यक्तीला मदत केली तर माझंसुद्धा पोलिस रेकॉर्ड तयार होईल मलासुद्धा पोलीस हैराण करेल असं अजिबात होणार नाही पण त्या व्यक्तीला जर तुम्ही मदत केली तर त्या व्यक्तीकरता पहिला जो गोल्डन आर म्हणतो आम्ही आमच्या वैद्यकीय शास्त्रात तो पहिला तास फार महत्त्वाचा असतो जर तुम्ही त्या व्यक्तीला मदत करून इमिजिएटली करता एखाद्या हॉस्पिटलला घेऊन गेला तर त्या व्यक्तीचा फायदा आहे कदाचित त्याचा जीव जाणार असेल तो तो प्राणसुद्धा तुम्ही वाचवला हे तुमच्या खात्यात जमा होऊ शकतो सर अगदी बरोबर आणि आता आजची ही चर्चा आपण थांबवणार आहोत पण त्याआधी मला तुमच्याकडून एक टीप हवी आहे मला असं वाटतं की सगळ्या यंगस्टर्सनी नवीन पिढीने एक्सरसाइजचं महत्व जाणून घेतलं पाहिजे आणि एक्सरसाइज म्हणजे जिममध्ये जाऊन एक्सरसाइज करणं नव्हे तर बाहेर जा निसर्गात जा निसर्गाशी कनेक्ट व्हा ट्रेकिंगवर जा तुम्हाला तिथे प्युअर ऑक्सिजन मिळेल तुमची इम्युनिटी वाढेल तुमचा स्टॅमिना वाढेल तर बाहेर जा तुमची इम्युनिटी वाढवा आहाराच्या मागे ऑफकोर्स लागायचं पण फॅटिझम नको बॅलन्स्ड डाएट घ्या हाय प्रोटीन लो कार्ब चांगलं डाएट गुड विटॅमिन्स गुड मिनरल्स तुमची स्वतःची इम्युनिटी जर तुम्ही वाढवली तर कुठलाही रोग कुठलाही आजार तुम्हाला टच पण करणार नाही दॅट्स ग्रेट आज सर आपल्याकडे आले आणि अगदी कमी वेळेत आणि खूप मोजक्या परफेक्ट शब्दांमध्ये त्यांनी आपल्याला लहानपणापासून हाडांची काळजी कशी घ्यायची आणि वरवरचं सौंदर्य न ठेवता ते मुळापर्यंत कसं न्यायचं हे सांगितलं त्यासोबतच सरांनी आपल्याला सांगितलं की ऑस्टिओपोरासिस आर्थरायटिस आणि ऍक्सिडेंट्समध्ये हाडांना होणारी इंजुरी आणि त्याच्यातनं रिकवर होण्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे सर आज राजकारणी मीडिया वेव्स प्रस्तुत क्युअर फॉर शुअर या कार्यक्रमात आपण आलात आणि आम्हाला सगळ्यांना ही अतिशय मोलाची अशी माहिती दिली त्याबद्दल मी आम्हाला सगळ्यांच्या वतीनं आणि आमच्या युट्यूबच्या प्रेक्षकांच्या वतीनं आपले आभार मानते नमस्कार कशी काळजी घ्यायची हे तर आपण आज जाणून घेतलंच आहे पण अशीच आणखी महत्वाची मोलाची आणि इंटरेस्टिंग माहिती जाणून घ्यायची असेल तर राजकारणी मीडिया वेब्सच्या फेसबुक आणि यूट्यूब पेजला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका